आजही 24 तास एक पाऊल पुढे। प्राध्यापक पदासाठी पात्रता मानली जाणारी नेटसेटची परीक्षा उत्तीर्ण होऊनही राज्यामधील हजारो उमेदवार गेली कित्येक वर्ष नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत। शिक्षण क्षेत्रातले गैरप्रकार आणि सरकारच्या उदासीनतेमुळे त्यांच्यावरती बेकारीची कुऱ्हाड कोसळलेली आहे। नोकरी मिळत नसलेल्या पात्रताधारकांनी आज पुण्यामध्ये शिक्षण संचालक कार्यालयासमोर आंदोलन केलं। उच्च शिक्षणाचं प्रमाण केवळ 15% असलेल्या आपल्या देशात ज्ञानवंत प्राध्यापक तयार व्हावेत यासाठी नेट सेटचा मार्ग स्वीकारण्यात आला। राष्ट्रीय पात्रता चाचणी म्हणजे नेट किंवा राज्य पात्रता चाचणी म्हणजेच सेट उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांनाच प्राध्यापक म्हणून नोकरी देण्याचं धोरण लागू झालं, मात्र आज त्याचा काहीही उपयोग होत नाहीये। राज्यातले सुमारे 13,000 पात्रताधारक उमेदवार आज केवळ नामधारी प्राध्यापक आहेत, त्यांना कुठल्याच महाविद्यालयात नोकरी मिळालेली नाही। शिक्षण संस्था चालकांकडून अशा प्राध्यापकांच्या जागा एकतर रिक्त ठेवल्या जातात किंवा त्या भरण्यासाठी उमेदवारांकडून भरमसाठ पैशांची मागणी केली जाते। न्याय मिळत नाही, कारण संस्था चालक आणि सरकार आणि विद्यापीठातले कुलगुरु आणि विद्यापीठाची कमिटी हे सगळे दलाल आहेत, काही आदरणीय व्यक्ती सोड। शासनाचं धोरणही या संदर्भात उदासीन आहे। महाविद्यालयांमध्ये उपलब्ध रिक्त जागांपैकी फक्त 3% जागा भरण्याची मर्यादा सरकारनं घातली आहे। याशिवाय अनेक ठिकाणी नेट सेट नसतानाही मोठ्या प्रमाणावर प्राध्यापकांची भरती करण्यात आली आहे। खासगी संस्थांच्या कारभारात सरकारकडून हस्तक्षेप करण्याला मर्यादा असल्याचं शिक्षण संचालकांचं म्हणणं आहे। महाराष्ट्र शासनाने तत्वतः निर्णय घेतलेला आहे की खाजगी संस्थांसाठी देखील आपण सीईटी लागू करू, असा शासनाने निर्णय तत्वतः निर्णय घेतलेला आहे। अद्याप त्याचे शासनादेश प्रतीक्षाधीन आहे। अशा परिस्थितीत आंदोलन करणं एवढाच पर्याय पात्रताधारकांपुढे आहे। प्राध्यापकांची भरती स्वतंत्र मंडळामार्फत व्हावी, पात्रता धारकांना बेकारी भत्ता देण्यात यावा, सेवानिवृत्तीचं वय 62 वरून 60 वर आणावं, यासह अनेक मागण्यांसाठी हे उमेदवार रस्त्यावर उतरलेत। मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलाय। Zee 24 तास साठी पुण्याहून अरुण मेहत्रेसह ब्युरो रिपोर्ट। Zee 24 तास एक पाऊल पुढे।